कर्नाटक दूध संघ गोकुळप्रमाणे दर देणार, नितेश खोत्यांचे प्रतिपादन. कारंजा दूध संघाचा पहिला वर्धापन दिन साजरा. कर्नाटक दूध महासंघ म्हणजेच KMF राज्यातील दूध उत्पादक सभासद व शेतकऱ्यांसाठी तारणहार असून अनेक शासकीय योजनांसह दूध उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी हा संघ कटिबद्ध असून महाराष्ट्र राज्यातील गोकुळ व शाहू दूध संघाप्रमाणेच कर्नाटक मिल्क फेडरेशन देखील दर देणार असल्याचे प्रतिपादन APMC सदस्य नितेश खोत यांनी केले. ते कारंजा तालुका निपाणी येथील कारंजा दूध उत्पादक संघाच्या पहिल्या वर्धापन दिन व मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. आज गोकुळ आणि आमच्या दुधाचा दराचा फरक फक्त 2 रुपये. आज डॉक्टर साहेब आमच्या या दिवसाच्या एक म्हणजे खुशीची एक बातमी सांगितली की 2 रुपये वाढले. आज गोकुळच्या बरोबर 2 रुपये वाढल्यानंतर गोकुळच्या बरोबरीने आम्ही दर देणार आहे. आणि आम्ही विक्री सुद्धा आता म्हणजे आमचं लोकल विक्री नव्हती, लोकल विक्रीसाठी आता आम्ही सुरुवात केली. आणि कोण इच्छुक आहे, जे शिक्षक आहे, सरकारी नोकर आहे किंवा बाकीचे दूध घ्यायचं म्हणजे इच्छुक आहे, त्यांना घरपोच द्यायची व्यवस्था आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे. कारण आमच्यात जे दूध लोक म्हणजे दूध उत्पादक घालतात तेच आम्ही देतो. तिच्यात पायब्रिकेशन करून लो क्वालिटीचं दूध विक्री करायचं आणि चांगल्या क्वालिटीचं KMF ला घालायचं असं आमच्यात पद्धत नाही. दूध संघाचे अध्यक्ष नागेश खोत यांनी दूध संघाचा प्रगतीचा आढावा घेऊन हा संघ दूध उत्पादक सभासदांना शासनाच्या सवलती व योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या रोजी आम्ही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या कारंजा हालू उत्पादक संघ या संस्थेची स्थापना केली आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये आमच्या संस्थेच्या उत्तुंग झेप घेतली. फक्त 1 वर्षाच्या कालावधीत आमच्या संघाने खालीलप्रमाणे प्रगती साधली आहे. संघाचे 19 सभासद, 100 दूध उत्पादक, 1 जमा दूध 43,890, 1 बिल जमा 10,01,330, अनुदान 1 अनुदान कर्नाटक सरकारतर्फे 2,19,440. या वर्षामध्ये खालील दूध उत्पादकांनी सर्वात जास्त दूध पुरवठा केले आहे. म्हैस दूध उत्तम अपासू जाधव 2,404 लिटर, अशोक अपुखोत 1,068 लिटर, चौकोत 854 लिटर, गाय संदीप पुंडलिक खोत 1,890 लिटर, इकबाल जमादार 1,323 लिटर, नवनाथ बुडके किरण बुडके 1,147 लिटर. या सर्वांचे हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर सर्व दूध उत्पादकांचे हार्दिक आभार. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून पुष्पहार कर्नाटक दूध महासंघाचे अधिकारी शिशल पुजारी पुंडलिक इटी व सुनील कुंभार यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्य, स्वच्छता दूत म्हणून सेवानिवृत्त झालेले जयसिंग कांबळे, BAMS ला प्रवेश मिळाल्याबद्दल नितेश गावडे, बहुजन क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवी आयवाळे, संघाचे कर्मचारी तसेच म्हैस व गाय दुधात जादा दूध पुरवठा करून क्रमांक मिळवलेले उत्तम जाधव, अशोक खोत, भाऊसाहेब खोत, संदीप खोत, इकबाल जमादार व किरण बुडके यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत देवाप्पा देवकते, सूत्रसंचालन अरविंद कांबळे तर आभार सोमराया गावडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, देवाप्पा देवकते, नागेश खोत, जयसिंग शांडगे, दीपक अलंकार, शहाजी नाईक, वीरेंद्र खोत, सतीश खोत, बाबासाहेब खोत, बाबासो खराडे, जनार्दन घाटगे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अशोक कुरणे, अत्ताउल्ला पटेल, मालिक सरगुरु, जनार्दन घाटगे, ग्रामपंचायत सदस्य रेशमा जमादार, सुषमा गवळी, वैशाली खराडे, सुकुमार माळी, सोमनाथ गावडे, राजू दडगे यांच्यासह ग्रामस्थ, संस्थेचे संचालक, सभासद,
कर्मचारी उपस्थित होते।